अत्यंत खळबळजनक। मालेगावमध्ये ईडीचे पथक दाखल। मालेगाव येथील संगमेश्वर भागातील आनंदनगर येथील रहिवासी नामे मिलिंद पोपटलाल पटेल वय साधारण 45 हे आंगड्याचा म्हणजे हवालाचं काम करतात असे समजते। त्यांच्याकडे आज सकाळीच ईडीचे पथक चौकशीसाठी दाखल झाले। महत्त्वाचे म्हणजे कालच 12 बेरोजगार तरुणांचे बँकेत खाते उघडून साधारण 125 कोटीचे संशयास्पद व्यवहार झाल्यासंदर्भात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या मालेगावी आले आणि त्यांनी संबंधित बँक तसेच पोलीस स्टेशनला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला होता। तसेच त्यांनी पत्रकाराला संबोधित करताना सांगितले की सदर प्रकरणाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील या गोष्टीचा सखोल तपास व्हावा अशी मागणी केलेली आहे। तसेच हा व्यवहार हा ओट जियादसाठी झाला असून यात मोठी आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती। दरम्यान सदर बँकेच्या व्यवहारातील संशयित आरोपी सिराज अहमद याला मेरमान न्यायालयाने 19/11/24 पोलीस कोठडी सुनावली होती आणि आता त्यानंतर आज लगेचच मालेगावात ईडीचं पथक दाखल झालं आणि त्यांच्या या कारवाईमध्ये आता नेमकं काय मिळते काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।